नमस्कार मित्रांनो टेकवी त्रौल या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो दिनांक 27 ऑक्टोबर 2021 रोजी महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यात मातोश्री ग्राम समृद्धी शेतपानन योजना राबविण्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना आपल्या शेतजमिनीच्या रस्त्यासाठी कशा प्रकारे घेता येणार आहे याबाबत या व्हिडिओमध्ये आज आपण सविस्तर माहिती पाहूया तर मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मातोश्री ग्राम समृद्धी पानन रस्ता योजना राबविण्यासंदर्भामध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो दोन लाख किलोमीटर पर्यंत रस्ते या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये बांधण्यात येणार आहे मित्रांनो राज्यातील गावागावात शेत रस्ते पानन रस्ते तयार करण्यासाठी मातोश्री ग्राम समृद्धी शेत पानन रस्ते योजना राबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे होते राज्यातील शेतकऱ्यांनी आणि गावकरी समृद्ध व्हावेत या दृष्टिकोनातून मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध ही संकल्पना मनरेगा व राज्य रोह्योच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे सद्यस्थितीत राज्यात पालकमंत्री शेत पानन रस्ते योजना राबविण्यात येत आहे ही योजना राबविताना येणाऱ्या रा अडचणी दूर करून या योजनेतील कामासाठी मनरेगामधून आवश्यक असा निधी उपलब्ध व्हावा यासाठी मनरेगा आणि राज्याची रोहयो यांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे यातून मनरेगामध्ये होणाऱ्या विविध कामांमधील अकुशल व कुशलच्या शेत पानन रस्ते बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच या योजनेचे नामकरण मातोश्री ग्राम समृद्धी शेत पानन रस्ते योजना असे सुद्धा करण्यात आलेले आहे राज्यात शेत पानन रस्त्याची मोठ्या प्रमाणावर गरज आहे रस्त्या अभावी शेतकऱ्यांना तयार पीक बाहेर काढून साठवणे व बाजारात विकणे अवघड जाते पावसाळ्यातील पिके आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असली तरी रस्त्याअभावी ती पिकविण्याचा विचार करता येत नाही पाणन रस्ते नसल्यामुळे शेतकऱ्यांना विविध पीक घेण्यात मोठा अडसर होतो आणि म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला आहे तसंच या योजनेच्या उद्दिष्टानुसार रोहियो अंतर्गत मागील त्याला अकुशल रोजगार उपलब्ध करून देणे व ग्रामीण भागात सामूहिक उत्पादक मत्ता व मूलभूत सुविधा निर्माण करता येणार आहे या योजनेमुळे सर्व शेतापर्यंत योग्य गुणवत्तेची बारामाही वापरता येतील असे शेत रस्ते पानन तयार करता येणार आहे प्रत्येक गावात सरासरी पाच किलोमीटरच्या शेत पानन रस्त्याची गरज आहे राज्यात अशा रीतीने राज्यात दोन लाख किलोमीटरचे रस्ते बांधता येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे महाराष्ट्र राज्यामध्ये आता शासनातर्फे मातोश्री ग्राम समृद्धी शेत रस्ते योजना ही राबविण्यात येणार असून या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील गावांमध्ये दोन लाख किलोमीटरपर्यंत रस्त्याची निर्मिती ही करण्यात येणार आहे मित्रांनो मातोश्री ग्राम समृद्धी शेत रस्ते योजनेच्या अंतर्गत शेतवस्तीवरती जाण्यासाठीचे रस्ते तसेच शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठीचे जे रस्ते असतात त्याच रस्त्यांची निर्मिती या योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर कधी हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसंच या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तसंच तुम्ही जर कधी माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल ऐकूनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटेल लवकरच पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र